परमेश्वराच्या रूपाचा अभंग सादर केलेला आहे. जवळपास 2 वाजले आणि पब्लिक पण बरचसा झोपत गेला. पहिलं मतपत सांगितलं की वेळेचं बंधन आहे, त्याप्रमाणे सामना झाला पाहिजे. थोडी उशीर सुद्धा झाला सामन्याला, त्यामुळे काय मोहनचा सुद्धा दोष नाही. आणि त्यात परत हे जे काय पाऊस पाऊन तासात रुपवले काढलोच, जे गजराच्या टायमाला जवळपास मग आता 4-4:30 वाजते काय शिरसाट बघ. आणि तुमचाही बरोबर आहे, कारण काय तुम्ही तर आता जर हे केलं नसतात तर नंतर गजरा कोण नाही. अरे बाबा शिरसाट बुवा, आज काय केलं तुम्ही माहिती हा, तो तुमका बोला बघिला आणि तुम्ही त्याका बोला बघिला. तो बाजारात घसारलो आणि तुम्ही पण बाजारच घसारला, पण काही फरक नाही. मागा जेवढा पेलवण्याची ताकद हा तो मगाशी जेव्हा मी छत्रपती शिवाजी महाराजांना सांगितलं एकेरी नाता म्हणता दिस इज पॉइंट बरोबर हा, आणि हे मी जेव्हा सांगला तेव्हा व्हॉट्सअपला म्हणता असा लिहिलेला होता का मी सांगितलं, ते म्हणतात नाही तुझा बरोबर आहे. म्हणजे तो दोनही माटवाडी एवढे खाणार होते, म्हणजे चिकन शिरसाट बुवानी सांगितलं तरी धाकता बरोबर आणि मी सांगेल धाकता बरोबर. त्याचा आज काय झालं म्हणजे थोडक्यात तो बोला का तुम्ही आलो गृहत बुवा आज सुरुवातीपासून लिंकच नाही गाव त्याच्यामुळे घसरायचा घर. तर त्यांनी शिरसाट बुवा त्यांनी आज तुमका चढवले का अरु तुमका असं बोललो माझ्या कायद्यात खरे पडले, पण तुमका त्याका बोलायची हिंमत नाही. उपारो अरे उपारो वाढव ना थोडी, तुम्ही उपारो वाढव ना असं माझ्या पण शिरसाट बुवा जेव जे तू सांगलं ना सुरुवातीक तुम्ही सांगा या ठिकाणी महिला वर्ग सुद्धा आहे त्यांच्यासाठी टाळ्या वाजवा, आणि जोग जर तुम्ही सांगला ना अरे वा म्हणजे तू तो सन्मान करू तो फुल कोणी बांधला मी बांधलं, बंधारा कोणी घातलो मी घातलंय, संडस कोणी बांधलो आणि त्याच्या दुसऱ्याची पोरा ह्या लेवलला बुवा जाऊन तुम्ही भजन करता कदम बोल तुम्ही काय म्हणत असतील काय म्हणत असतील कदम बोय हात बघू या केलंय हे काय शिकवलंय या धक्के हो खरीच गोष्ट तुम्ही बोलला तर चुकीचा ना असो हे शिष्य घडलो नक्की आणि तुम्ही गेलात तरी हो कदम बुवाकडे. कदम बुवा सुद्धा बुवा भाऱ्या केल्या, जवळपास 50 वर्ष जोडी झाली भजन वर्षी परशुराम पांचाळ बुवानी, त्याच्यानंतर कोकण कलाभूषण चंद्रकांत कदम बुवा, पण त्यांनी बुवा ह्या लेवलला कधी बुवा ते गेले नाही. कारण आज बुजलो तुमच्या बुवा मंडळीमध्ये नाही, मंडळ बसले ना सरकारी बसतात ना आम्हाला अभिमान वाटतो, कारण 60-70 वर्षाचे माणूस तुमच्या मंडळीमध्ये बसतात बुवा आणि त्याच ताकदीने ते भजन करतात. निदान त्यांचं तरी काहीतरी सन्मान ठेव, निसतो आपलो पेवर असं आपलो ते बाजू पडले झोपेसाठी खुर्ची बदलली माझ्या आजाऱ्या घरांना माझ्या कोपर मारी हे बोलायचं वेळ नाही. पण काय थोडा काहीतरी बोला बाया चाय पिता काय सांगलं दुर्वास हसता आणि वर त्याचा जेव मारला काय ज्याची म्हणत होती नवरा बायको तुला लाज वाटत होईल नाही मारला तू काय मी स्कीम आणलेली लोकांना वाटले ती स्कीम तू नाही पंतप्रधानांची स्कीम ठीक आहे बरोबर. आता तो गावात मी आणलं सांगितलं बुवा तुझा राव घेतला देणार हो गेलो युट्यूब वर आय आणि मगे जा आणि नंतर तिने असं सांगितलं म्हणजे शिकान रविवारी काय हा रविवारी काय हा काय या संस्थेचे मालक शुभम यांच्याकडून 50 रुपयाचं पारदर्शकाले धन्यवाद. पण साधारण रविवारचं चिकन घेऊन गेला तर कमीत तर सध्या 150 रुपये किलो झाला ना बुवा एवढ्या लेवलला जाऊ आपण जोक्स मारतो बुवा आज बारी
छत्रपती शिवाजी महाराज तरुण विकास मंडळ आणि जो आपण बोलतो काय आपल्या समोर आया बहिणी बसल्या आणि त्यांच्या समोर जो आम्ही हरेवली करतो खाली तुका कवटा हट काय त्या सांगा तुका कायच नाय ही खची रीत बुवा वडिलांची आता काय घेऊन घेतो खाली कवटा हट काय आणि मग मी बोलल्यानंतर काका बोलता पण मी बुवा का बोललो तर मी तर बोललो नसते ना आता गप्पच राहून होतं बोल मजा येणारच नसती मी बोललोय म्हणून ते काय छान बोललो तरी तू काय बोललं जात नाही काय बोललं कर मग एकाच बोललंय एका राजाराणा विषय दुर्वत बुवा आपण कुठे आलो आणि कार्यक्रम काय आहे याच बुवा जरा भान ठेवलं पाहिजे आज कार्यक्रम काय डबल बारीचो हे ना बापड्यान खांदाक शाल टाकली असाल पण तुम्ही काय सांगला काय खांदाक शाल कशी टाकलं मैता केल्यासारखो म्हणजे काय मैता केलं बोलले अरे पण तो बोला ना तो पुळवता ते काय सांगायचं पाहिजे तुम्ही धरलो बरोबर ना बुवा तू होय म्हणता आणि आता काय सांगू बाबांना नको तू होयच तू होयच आमगा आणि घेता म्हणणं असता माका लोक तिथे बोलवतात ह्यांना बारी येते सगळे तारखेही सांगल्या म्हणजे एक वाटतं आमची ही एकच बारी आहे बाकी आमका बारी येत नसत हा म्हणून खरं खरी गोष्ट बुवा आम्ही ही बारशाची बनणार महाराजची ते वर्ष सांगतात हे आम्ही बुवा बारी आहे सगळ्याच्या तुका तुका बापड्या काय सर तुका तू आज डबल लोयती केलं सर तू आज फक्त काय कळ आज झालीच रोवलो आपण काय नाही बुवा स्वतःच्या टॅलेंटवर काहीतरी तू कळ काहीतरी तू एखादा काजा खरे बोलले तू अरुणाक बोल अरुणाक बोल आणि हो मॅड तो तसंच बोलत गेलो अरे पण पुढे काय होतात त्याचा विचार कर ना स्वराच्या प्रत्येक मी बुवा कशात बोलतो माहिती एवढी वर्ष तुम्ही बारीय केला सगळा बोलणं तुमचा बरोबर चांगला सगळा चांगला जब तक सासे चलेगी हा गाणा प्रत्येक पोरग्याच्या तोंडावर हा आज त्या गाण्याला तुम्ही म्हटलात ना तोहिलो कोणी ऐकणार ज्याका माहिती आहे तो कोणी सांगितलं तुम्ही गाण्याचा काय म्हटला आणि असा जर प्रियसी एखाद्या प्रियसी समोर तुम्ही जर गाणं म्हटलात तर ती गळ्यात ढोंडो आम्ही जीव देणार इतक्या मनमोहक गाणं तुम्ही म्हणतात ना गळ्यात ढोंडो मारणार आणि नदी पिढीत काहीतरी बावडे पिढीत उडी मारणार तुझ्यासाठी तू उडी मारू नको तू आपटार मरशील आज बुवा मस्त बारी भरलेली होती पण वेळेत नाही तुम्ही चांगला दोन आणता ना म्हणतात तुमचा दोन आणता थांबवक जमला ना आता ते कितके थांबवलं मग या म्हणतात हो बोलता अरे आम्ही काय चुकीचा बोलतो का बरं तो सांगता मशानात म्हणता राहत देवतार असत बोलवा आज भाऊ लोकांच्या समोर तुझी अधोगती गाडी दाखवलंस रे मसुट्यात देवतार नसतं देवताराची जागा आंबे बिंब्या थैसर असतात मसुट्यात नसतात मसुट्यात कोण शंकराची जागा मसुट्यात तो असा स्मशानवाशी म्हणतात तू कौल लावता काम कर रे बाकीचा त्या काय आहे ना तर आमच्यावर सोड त्या गाडी बघतो बाईचा बाकी काही नाही तू फणस ती दोन इलेली ती फणस टणक 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 दिस इज कापो फणस आणि म्हणतात दुसरो जो काढलाय त्याचे डायरेक्ट हात घातले भास्क आणि असे म्हणतात कुवळे घोटिये ना त्याका जमा तर तुम्ही हा काम करू नको ह्या काम दुर्वासच असे म्हणता घोटिये कुवळले आणि सांगले दिस इज लिबली बी झरो दिस इज बर्फो फणस आता काम बाबा इतक्या सुद्धा करू हात घालू कसो भास्कर डेअरिंग लागला तुझा कसा माहिती एकदा गोव्यात गेलो काय कीर्तन घातलंस ना काय हाऊ इज मेक दिस ह्यांना तर इंग्रजी भारीच चांगल्या भजनातला काय नाही बोलतो इंग्रजी मिरजी सगळा शब्द भारी तू आता दुर्वास तू काय करतो माहिती मी बोलताना तू करतो बरोबर असतो म्हणजे हे का बोल आणि हो बोलताना काय करतो बरोबर असतो तू वरून टाकू ही काढा फक्त पेटवून टाकायचा इतक्यात वाज काम केलं बाकी काही केलंच नाही तर दुर्वास गुरव आमचे
एकदा गोव्यात गेले, गोव्यात गेले आणि गोव्यात कशी ती फॉरेनर असं झोपलेली आरामात रिलॅक्स मध्ये, तिथे झाले आपले रिलॅक्स मध्ये आपले रेस्ट घेत होते. तिथेच एक फॉरेनर इलो आणि म्हणतात, हे मॅन आर यू रिलॅक्सिंग? म्हणतात, नो नो आय एम नॉट रिलॅक्सिंग, आय एम अ दुर्वास गुरव बुवा स्पोकन स्वराधीश. त्याबरोबर तो आपलो पुढे गेलो, पाचून दुसरो इलो तो आपलो तसोच. काका खरी गोष्ट झालेली हा, तुम्ही इतके थंडीचे थांबलात म्हणा, तुमका सांगतो हे गमती तुमका तसे समजायचे ना. तर दादा दुसरो इलो आणि तो म्हणतो दुर्वास गुरव बुवाकडे जाऊन, हे मॅन आर यू रिलॅक्सिंग? दुर्वास गुरव, नो नो आय एम नॉट रिलॅक्सिंग, आय एम अ दुर्वास गुरव बुवा फ्रॉम वाडा तालुका देवगड. बघाल्यानंतर जो तो येतात तो आर यू रिलॅक्सिंग म्हणून कंटाळलो म्हणू, हे काय माता धड मराक देऊचे नाही. त्याच्यामुळे हे ना आपलं उठलो आणि सरळ वाटेक पुढे लागलो. समुद्र किनारून चलता चलता थैसर एक ह्यो जसो झोपलेलो होतो तसो एक फॉरेनर थै झोपलेलो होतो. ह्यो थै गेलो आणि म्हणता, हे मॅन आर यू रिलॅक्सिंग? याने त्याका विचारलं त्या फॉरेनरा का, हे मॅन आर यू रिलॅक्सिंग? तर तो म्हणता, ओ या या यस आय एम रिलॅक्सिंग. त्यांना फक्त म्हटलंय आणि येस आय एम रिलॅक्सिंग इतक्या ऐकल्यावर ह्याची तळपायाची अखेरी मस्तकात त्यांना त्याका धरलं आणि दोन गटाच वाजवून दिले. गटाचं वाजवल्याबरोबर तो म्हणता, हे मॅन व्हॉट इज दिस, व्हॉट इज दिस, व्हॉट इज दिस? तो म्हणता, हो म्हणता, व्हॉट इज दिस? सकाळपासून म्हणता तुझे घरवाले रिलॅक्सिंग रिलॅक्सिंग म्हणून तुका सोतर ती हयो मिल. अशी ही गंमत, तुझं सांगतच ना हे घरे ह्यो सांगता, त्याच्यानंतर कुत्र्याची पॉस. तो झील कोणा घालेलो रे, ह्याचे हात कसे दिसतात मावशेसारखे दिसतात, ह्याचे डोळे कसे दिसतात आतेसारखे दिसतात. आणि साशियाकडे गेलो सांगता, साशिया माझ्यासारख्या काय नाही. तर साशियान सांगल्यात, असा पण तर सांगीसारख्या ना, म्हणजे साधू तास उभी होती हा. काय आपण बुवा आपण कुठच्या जागेवर बसलो आणि आपण बुवा काय बोलतो याचं जरा तरी भान ठेव वया. सासू आवशी समान असतात, तिच्या बाबतीत तरी असं बोलाय नको काय बाबा. नादच करायचो नाही. तो दगडे सांगतो, तू म्हणता प्रार्थना म्हटलं ते ती रूप पाहता लोचिनी बुवा तिरंगीचा सामना असतात, तिने बुवा रूप पाहता लोचिनी म्हणतात. पण त्याचा राग वेगवेगळा असतो ना बुवा, दुर्वास गुरव राग वेगळा असतो ना त्याचो. आपल्याकडून अपेक्षा वेगळ्या आहेत. तुझ्याकडनं अपेक्षा आणि माझ्याकडली अपेक्षा काय सांगतो तू? आपल्याकडून नको राग. मी जर त्याच रागात तसंच म्हटलं असेल तर ठीक होत ना. अरे तू पण रुपा पाहता म्हणतो, हे पण म्हणतो, मी पण म्हणतोय ना. तू काय सुरक्षित दुसरा काय करतो का? फक्त राग वेगळा असता हे तू आणि तो काही विषय येत नाही. काळी महिना चालता ना, मग श्रीकांत मोडी सांगा म्हणजे चालतात. याच्या सारखो माणूस सांगतात चालतात, मग आम्ही पोच पोची काय होईल बघा. सांग शिरसाट बुवा, तुम्ही गाणं म्हटलं तुमच्यासाठी आता गाणं म्हणते मी. आता म्हणत हे का जाऊन येऊ काय, त्याका तीन चार डायपर लावून मोकळं झालं. त्याला तू कोण लावली बुवा? उठायला नाही, मंडळाचा नियम आहे उठायला नाही तुम्हाला. उठा तो नाही म्हणजे मरतो ना तो कर ना ठिकाण तुझा बघू जा तू नको त्याचं चांगला काय हा नको काय. नैसर्गिक विधी आहे ना, याचा कोण अडवू शकणार नाही. त्यामुळे बुवा खरोखर चालते मनापासून, तुमचा जाऊचा असत ना तर तुम्ही जावा, काय म्हणणं नाही माझं. पण तुमच्यासाठी या गाण्यामध्ये तर ऐका ना जब तक सासे चलेगी तुझको क्या होगा यार, जब तक तुझको क्या हो गया यार.
तो भी तुझे करूंगा प्यार, मर भी गया तो भी तुझे करूंगा प्यार, मर भी गया तो भी तुझे करूंगा प्यार। जब तक सांसें चलेगी तुझको चाहूंगा यार, जब तक सांसें चलेगी तो जाऊंगा यार, मर भी गया तो भी तुझे करूंगा प्यार, मर भी गया तो भी तुझे करूंगा प्यार, मर भी गया तो भी तुझे डबल बारी म्हटल्यानंतर रणांगणात उतरल्यानंतर बुवा ना, म्हणजे समोर तर आपल्यापेक्षा मोठा आहे, ज्येष्ठ आहे, आता शिरसाट बुवा म्हटल्यानंतर डबल बारी आहे, डबल बारी आम्ही जर प्रत्येक वेळी त्यांना असं म्हणून म्हणजे काय बोललोच जर नाही तर मजा येणार ना मारी बरोबर ना, मग काहीतरी बोललंच पाहिजे, तू काय झिजवता काम कर बाकी काय नाही।